मराठी अभिनेत्री सोनल वेंगुर्लेकर हिने लॉकडाऊनमध्ये आलेल्या आर्थिक संकटामुळे आत्महत्येचा विचार केल्याचं म्हटलं आहे. तिने सांगितले की तिच्या मालिकेच्या निर्मात्यांनी तिला मदत केली नाही, तिला तिच्या मेकअप मॅनकडून पैसे उधार घ्यावे लागले. सोनलनं सांगितलं की लॉकडाऊन दरम्यान असं अनेकदा डोक्यात विचार आले की जर काम पुन्हा सुरू झालं नाही तर काय. याच काळात माझ्या डोक्यात आत्महत्येचेही विचार आले, पण मग मी माझ्या आई वडिलांची एकुलदेक मुलगी आहे याची आठवण मी स्वतःला करून देऊ लागले. मी काही चुकीचं पाऊल उचललं तर त्यांचं काय होईल. जर आईबाबा जवळ नसते तर कदाचित मी हे टोकाचं पाऊल उचललंही असतं, पण मी नेहमीच त्यांच्याबद्दल विचार करते, असं ती म्हणाली. सोनल लवकरच हितेन तेजवानीसोबत गुप्ता ब्रदर्स 4 कुवारे फ्रॉम गंगा किनारेमध्ये दिसणार आहे. मराठमोळ्या सोनलने आजवर सामदान, दंडभेद, शास्त्री सिस्टर्स सारख्या मालिकांमध्ये काम केलंय. तुम्हाला सोनलची कोणती भूमिका आवडते हे कमेंटमध्ये सांगा.